आता मी एक कान मंत्र देते, तो कायम लक्षात ठेवा. प्लॅन जर का यशस्वी करायचा असेल तर या कानाची खबर त्या कानाला लागू द्यायची नसते. मानलं बर का तुम्हाला? वा बर, मग पुढ मग काय? रोज रात्री मी फोनवर बोलायचं नाटक करायचं, संजूला ऐकू जाईल, त्याला संशय येईल, असं काहीतरी मुद्दाम बोलायचे. आणि तो आला की लगेच फोन ठेवायचे. आणि त्यानं जर विचारलंच कुणाचा फोन होता तर विषय टाळायचे. याच्यामुळे काय झालं, संजयचा संशय वाढला. आणि फायनली पोस्टमन पार्सल देऊन गेला, ज्यात आपण शूट केलेल्या व्हिडिओची सीडी होती. आणि मग पुढचं सगळं तर तुम्हाला माहीतच आहे. माइंड ब्लोईंग VIP, माइंड ब्लोईंगच मानलं राहू तुम्हाला. म्हणजे आम्ही राजकारणी सुद्धा एवढं पुढचं प्लॅनिंग करत नाही. राजकारण्यांना हरण्याची भीती असते, मला नाही. बर, सगळं भारी झालंय बर का. आता फक्त दोनच प्रश्न. ते तर असणारच, विचार. आपण जो व्हिडिओ केला होता तो आजन शीतलच्या लग्नाच्या आधी दाखवला असता तर लग्न मोडलं नसतं का? मोडलं असतं की? नक्कीच मोडलं असतं. आणि त्याच बरोबर तुमची हडबी. त्यावेळी जर का असं काही घडलं असतं तर त्याचा डायरेक्ट संशय तुमच्यावर गेला असता. तुम्ही असा जो काही शांतपणा करून ठेवला होता की त्यावेळी तो व्हिडिओ बाहेरच काढता आला नाही. माझा बी प्लॅन तोच होता. बरं असो, दुसरा प्रश्न. हे काय नाही,